जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान क्रॉप सायन्स अबॅकस नीट जेईई क्लास प्रवेश देणे सुरू. आजच आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क 9673862687 7498712198. शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा शिवसाईद्वारे शक्य डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न नीट जेईई एमएसटी सीईटीच्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा. 10वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी फ्री फाउंडेशन करता प्रवेश देणे सुरू. नीट जेईई एमएसटी सीईटी 2023-24 करता प्रवेश देणे सुरू. आमचे स्टडी सेंटर बुलढाणा चिखली मेहकर. आजच आपला प्रवेश निश्चित करा, आपल्या स्वप्नांना साकार करा. गौण खनिजाचे जास्तीचे उत्खनन, 7.5 कोटींचा दंड. राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी मंजुरीपेक्षा केले जास्तीच्या गौण खनिजाचे उत्खनन. कल्याण इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला अपर जिल्हाधिकाऱ्यांनी ठोठवला 7.5 कोटी रुपयांचा दंड. मलकापूर व नांदुरा तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी मंजुरीपेक्षा जास्त गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी इंदोर येथील कल्याण इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला अपर जिल्हाधिकाऱ्यांनी तब्बल 7.5 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. या रकमेचा 30 दिवसांच्या आत भरणा करावा व उत्खनन तात्काळ बंद करावे असेही आदेशात नमूद करण्यात आलेले आहे. इंदोर येथील कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला चिखली रंथम ते नांदुरा दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाचे कंत्राट मिळाले होते व हे काम पूर्ण होऊन गत आठवड्यामध्येच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कामाचे लोकार्पणही केले आहे. सदर कामासाठी कल्याण इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला मलकापूर भाग 1 मधील गट क्रमांक 108-1 मधून 20,000 ब्रास माती व मुरुम उत्खनन करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र नियमाला धाब्यावर ठेवून कंत्राटदाराने दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त मुरुम व मातीचे उत्खनन केल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीवरून मलकापूरचे तहसीलदार राजेश सुरळकर यांनी लक्ष्मीनगरमधील उत्खनन थांबून प्रत्यक्ष किती उत्खनन झाले याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचा अहवाल मागितला होता. प्राप्त अहवालानुसार कंत्राटदाराने 20,000 ब्रासऐवजी प्रत्यक्षात 1,24,982 ब्रास मुरुम व मातीचे उत्खनन केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्राप्त अहवालाच्या आधारे जास्तीचे उत्खनन केल्याप्रकरणी बुलढाण्याचे अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी कल्याण इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला तब्बल 7.49,89,542 रुपयांचा दंड ठोठावला आहे. तद्वतच दंड वसूल होईपर्यंत कंत्राटदाराला कोणतेही देयके देण्यात येऊ नये असे पत्रही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांना दिले आहे. तसेच विहित मुदतीमध्ये दंड न भरल्यास दंडाच्या रकमेच्या 5 पट दंड आकारण्याचा इशाराही श्री गोगटे यांनी बीसीसीएनशी बोलताना दिला आहे. नॅशनल हायवे क्रमांक 6 जो मलकापूर तालुक्यातून जातो त्या संदर्भामध्ये कल्याण टोल कंपनी जी आहे त्यांना आपण उत्खननाची परवानगी दिली होती, रितसर नियमानुसार दिली होती परवानगी, आणि त्यांनी अतिरिक्त उत्खनन केलं अशा काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार आम्ही PWDकडनं मेजरमेंट करून मागवलं, त्यांना दिलेली परवानगी आणि त्यांनी प्रत्यक्ष केलेलं उत्खनन, तर त्यांनी प्रत्यक्ष उत्खनन केलेलं आहे 1,24,982 ब्रास आणि त्यांना परवानगी दिली होती 20,000 ब्रासची. तर या संदर्भात शासनाच्या नियमानुसार त्यांना एक नोटीस आपण दिलेली आहे, 30 दिवसामध्ये मुदत दिली आहे त्यामध्ये, आणि त्यांना 7.49,89,000 रुपये इतका दंड केलेला आहे. जर का या कंपनीने 30 दिवसाच्या आत हे पैसे भरले नाही तर याच्या 5 पट दंडनीय कारवाई करण्यात येणार आहे. आणि याचप्रमाणे या आदेशाची प्रत आम्ही नॅशनल हायवेला पण पाठवलेली आहे की त्यांचं हे पैसे वसूल केल्याशिवाय कोणतंही बिल अदा करण्यात येऊ नये. आणि जिल्ह्यामधले जे जागृत नागरिक आहेत यांचं मी अभिनंदन करतो. अशा प्रकारे जर का ज्या ठिकाणी अवैध उत्खननाच्या प्रकार लक्षात येतील ते कृपया प्रशासनाच्या लक्षात आणून द्यावेत, तात्काळ कार्यवाही करण्यात येईल. धन्यवाद.